आजच्या कॅबिनेटमध्ये जी वाईन पॉलिसीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, आज त्याच्यावर सिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. जे भाजपची लोका सांगताय की हे बिवड्यांचे राज आहे, त्या भाजपमध्ये सर्व जास्त दारू पिणारी मंडळी आहे. भाजपचे नेत्यांचे दारू निर्मितीचे कारखाने आहे, भाजपचे नेत्यांचे वाईन शॉप्स आहे, भाजपचे काही केंद्रीय मंत्री झालेले आहे त्यांचे बार्स आहे, काही माजी मंत्र्यांचे बार्स आहे. आमच्या म्हणणं आहे, जर इतका दारूला भाजपच्या विरोध असेल तर भाजपवाल्यांनी हे सगळे परवाने सरेंडर केले पाहिजे. भाजपचे कार्यकर्त्यांनी शपथ घेतली पाहिजे की दारू पिणार नाही. त्यांच्या तर काही खासदार सांगताय की थोडी थोडी पिया करो. सर्व जास्त पिणारी जी मंडळी आहे ते भाजपमध्येच आहे, आणि त्या उलट मध्य प्रदेश हे मध्य प्रदेश राहिलेलं नाही, तो मध्य प्रदेश झालेला आहे. तिथे ते होम बारच्या परवानगी देण्यात आलेली आहे. सर्वात कमी दारूची दुकानं कुठल्या राज्यात असेल ते तो महाराष्ट्र आहे. आणि जे भाजप शासित प्रदेशामध्ये दारूच्या बाबतीत धोरणं आहे, मला वाटतंय की या राज्यातले विरोधी पक्षा नेत्यांनी जाऊन जे मामाजी आहे शेजारच्या राज्यामध्ये ते मामाजीला आपले नेते जाऊन भेटले पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शन घेऊन नंतर त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे.